वारंवार पायांमध्ये गोळे येत असतील तर करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पायामध्ये गोळे येणे, पायामध्ये पेटके उठणे अशा प्रकारच्या तक्रारी अनेकांना जाणवत आहेत. विशेष करून महिलांना अशा प्रकारचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. पायांना गोळे येणे हे अगदी थोड्या वेळापुरते असते, पण त्या वेदना मात्र असह्य स्वरूपाच्या असतात. बऱ्याच वेळा पायांना गोळे येण्याचा प्रकार वारंवार होत राहतो. अशावेळी अनेकजण असे काही घरगुती उपाय शोधत असतात, पण यापूर्वी पायात गोळे येण्यामागची काही कारणे असतात जी आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी निगडीत असतात, ती शोधून काढणे देखील गरजेचे असते. सध्या फार वेळ खुर्चीवर बसून किंवा मांडी घालून तासनतास कम्प्युटर लॅपटॉपसमोर बसावे लागते. खुर्चीत पाय जमिनीला न टेकवता खूप वेळ बसल्याने देखील पायात गोळे येण्याचा प्रकार घडतो. व्यायामाचा अभाव किंवा हालचालींचा अभाव, पाणी कमी पिणे, आहारातील विशिष्ट क्षारांचे कमी प्रमाण या आणि इतर कोणत्याही कारणाने तुमच्या पायात गोळे येण्याचा प्रकार घडत असेल तर आजपासून हा उपाय करा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे एक ग्लास पाणी. यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे जिरे. बऱ्याच वेळा शरीरातील वातदोष वाढल्यामुळे देखील पायामध्ये असे क्रॅम्प येतात, यासाठी जिरे फार उपयुक्त ठरतात. रोजच्या भाजीमध्ये फोडणीसाठी वापरले जाणारे हे जिरे आपण घ्यायचे आहेत. यामधील साधारण एक चमचा एवढे जिरे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बडीशोप. अनेकांना जेवणानंतर बडीशोप खाण्याची सवय असते. बडीशोपमध्ये अनेक प्रकारची मिनरल्स असतात जी पायाला येणारे पेटके थांबवण्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी देखील बडीशोप मदत करते. आपण साधारण एक चमचा एवढी बडीशोप या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता हे दोन्ही घटक रात्रभर या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. मित्रांनो, पायात पेटके येण्याची समस्या शक्यतो रात्री उत्पन्न होत असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना असा प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशावेळी पाय लांबवणे, पायाला तेलाचा मसाज देणे उपयोगी पडते. सकाळी गरम पाण्याने आंघोळ करताना पोटऱ्यांना गरम पाण्याचा शेक देणे देखील फायद्याचे ठरते. जिरे आणि बडीशोप रात्रभर भिजवलेले हे पाणी सकाळी गाळून घेऊन ते प्यायचे आहे. पायामध्ये वारंवार पेटके येत असतील तर दिवसातून 2 वेळा हा उपाय करायचा आहे. 2 ते 3 दिवसातच तुमची पेटके येण्याची समस्या, पायामध्ये गोळे येण्याची समस्या कायमची नष्ट होते. असा हा सोपा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा आणि गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.